नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्यदृत्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाईल्ड हेल्थ नर्सिंग जी एन एम सेकंड इयरच्या डेफिनेशन ज्या दोन दोन मार्काला विचारल्या जातात ते आपण बघणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका तर आपण बघूया पहिली डेफिनेशन आहे ई पी स्पॅडियस म्हणजे काय तर इपिस्पॅडियस म्हणजे ही शिश्न व मूत्रमार्गाची जन्मजात विकृती असून या विकृतीमध्ये मूत्रद्वार ग्लान्स शेवटी नसून शिश्नाच्या पुढील वरील पृष्ठभागावर मध्येच कुठेतरी असते त्यामुळे लघवीची धार नीट पडत नाही त्यास एपिसपॅडियस असे म्हणतात इपिस्पॅडियस म्हणजे काय ही शिश्न व मूत्रमार्गाची जन्मजात विकृती असून या विकृतीमध्ये मूत्रद्वार ठीक आहे ते ग्लान्स पेनीच्या शेवटी नसून शिशणाच्या पुढीलवरील पुष्ठभव मध्येच कुठेतरी असे त्यामुळे लघवीची धार नीट पडत नाही त्या सिपी स्पॅडियस असे म्हणतात दुसरी डेफिनेशन आहे मेनिजॅन्टिस तर मेनेजायन्टिस म्हणजे काय तर मेंदूच्या आवरणानं में जंतुदूर में 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 झाला तर त्याला मेनिजॅन्टिस असे म्हणतात मेंदूच्या आवरणांना होणारा हा महत्त्वाचा रोग किंवा आजार आहे मेनिजॅन्टिस म्हणजे काय मेंदूच्या में आवरणानं जंतुदूष झाला तर त्याला मेनिजायंटिस असे म्हणतात मेंदूच्या आवरणानं होणारा हा महत्त्वाचा रोग आहे तिसरे डेप्रिहेशन बघूया तर अॅक्युट पायलोनेफ्रायटिस म्हणजे काय तर मूत्रपिंडातील पेल्वे पेल्वीस जो आहे पेल्विस आणि नेफ्रॉनच्या जंतू संसर्गाला अॅक्युट पायलोनेफ्रायटिस असे म्हणतात मूत्रपिंडातील म्हणजे किडनीतील पेल्विस आहे व नेफ्रॉनच्या जंतुसंसर्ग जो इन्फेक्शन होतो त्याला ॲक्युट पायलोनेफ्रायटिस असे म्हणतात हा आजार लहान मालकांमध्ये आढळून येतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे टॉन टॉन्सिलेक्टॉमी टॉन्सिलेक्टॉमी म्हणजे काय तर शस्त्रीय करून टॉन्सिल काढून टाकणे यालाच टॉन्सिलोक्टॉमी असे म्हटले जाते शस्त्रिय करून टॉन्सिल काढून टाकणे या क्रियेलाच टॉन्सिलेक्टॉमी असं म्हटलं जातं त्याच्यानंतर लंबर पंक्चर तर लंबर पंक्चर म्हणजे काय तर मेंदू मज्जाद्रवाची तपासणी ही निदानासाठी तपासणी करता येते म्हणजे मेंदूचं जे फ्लूड आहे त्याची तपासणी करतात तपासणी करता येते तिथे पंक्चर करून ती तपासणी करतात त्याला लंबर पंक्चर असं म्हणतात तर ती मस्तिष्क मेंदू मेंदूजर मेंदूचा दहा यासारख्या आजारात क म्हणजे हे लंबर पंक्चर केल्यानंतर करण्यासाठी म्हणजे केल्यानंतर हे आजार कमी येतात तसंच कोणत्या प्रकारच्या जंतुदहामुळे हा आजार झाला आहे त्यासाठी हा लंबर पंक्चर केला जातो तर मेंदू मजादरावाची तपासणी जी निदानासाठी केली जाते लंबर पंक्चर करून त्याला लंबर पंक्चर असं म्हणतात तर अशा प्रकारच्या ह्या डेफिनेशन होत्या तर अजून काही डेफिनेशन आहेत त्या मी आणण्याचा प्रयत्न करेन इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे त्या आणण्याचा प्रयत्न करेन त्याचा व्हिडिओ हा असा होता छोटासाच होता तर तुम्ही ह्या डेफिनेशन लिहून घ्या नक्कीच विचारल्या जातात परीक्षेमध्ये तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद